बोरगाव सदरगा मार्गावर लक्ष्मी नजीक मोटरसायकल व ट्रॅक्टरमध्ये आज सकाळी दहा वाजता भीषण अपघात घडला हा अपघात इतका भीषण होता की युवका युवकाचा टू व्हीलरमधील युवकाचा हेल्मेट फुटून डोक्याचा चेंदा मेंदा झाला आहे यामध्ये युवक नेमिनाथ जयपाल तपकिरे वर्ष अडतीस हे जागीच मृत्यू झालेले आहेत हे युवक अरियंत क्रेडिट सौहार्द जमखंडीमध्ये शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते नेहमीनाथ तपकिरे हे अरियंत सौहार्द संस्थेत जमखंडी शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते अरिहंत संस्थेत गेले पंधरा वर्षापासून व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत होते दोन वर्षापासून जमखंडी शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते आज सकाळी संस्थेत मासिक सभा असल्याने ते जमखंडीहून बोरगावला येत होते यावेळी जमखंडीहून पुढे बोरगावला येत असताना लक्ष्मी नजिक धोकादायक वळणावर येणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला समोर समोर धडक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला धडक इतकी जोरदार होती की डोक्याला सुरक्षा कवच म्हणजेच हेल्मेट असून देखील डोक्याचा चेंदा मेंदा झाला आहे बोरगाव सद्दलगा रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे या मार्गावर पाच धोकादायक वळणे आहेत ही, ही वळणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे सार्वजनिक बांधकाम खात्यात गथांग खारमाने पुढे येत आहे दिशादर्शक वळणदर्शक तसे गतिरोधक बसले नाहीत परिणामी सहा महिन्यात चौथा बळी गेला आहे आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा संतप सवाल येथे नागरिकातून उपस्थित होत आहे विशेष म्हणजे या अपघातामध्ये तपकिरी आणि हेल्मेट घालून देखील हेल्मेट फुटून चेंदा झाल्याने हेल्मेट कितपत सुरक्षित आहे या याबाबत संशय व्यक्त होत आहे हेल्मेट कंपन्यांनी बनावट हेल्मेट तयार करण्याचा धंदा चालू केला आहे बाजारपेठेत अशी बनावट हेल्मेट येत आहेत त्यामुळे अशा बनावट हेल्मेट कंपनीवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी बोरे